नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना भारतामध्ये परत आणण्यासंदर्भात चर्चा झाली, तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक 2 तासांपेक्षा अधिक काळ चालली। यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना भारतामध्ये परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले। भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतामध्ये आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांसोबत चर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत। प्रशांत, ही उच्चस्तरीय बैठक जी मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली, कोण कोण होतं या बैठकीमध्ये आणि काय निर्णय झालेत? या बैठकीनंतर बघितलं, जी उच्चस्तरीय बैठक होती यामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमित डोवाल यांच्यासह इतर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते आणि स्वतंत्र हवाई वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी देखील उपस्थित होते। ज्या पद्धतीनं ऑपरेशन गंगा राबवण्याकरता हे एअरलिफ्ट करण्याकरता जे विद्यार्थी आणि भारतीय नागरिक अडकून पडलेले आहेत युक्रेनमध्ये, त्या सगळ्यांना आणल्या होत्या आणि अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने आता हिंसक घटना होत आहे, अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं महाराणीची युद्ध देखील पुढे येत आहे भारतीय विद्यार्थ्यांना, त्या संदर्भात गांभीर्याने चर्चा करण्यात आली आणि गांभीर्यपणे हे स्पष्ट करण्यात आलं की युक्रेनमधल्या 90% विद्यार्थ्यांना दुसऱ्या राष्ट्रात कसं हलवता येईल। जवळचे जे राष्ट्र आहे, हंगेरी असो, पोलंड असो, रोमानिया असो, चेकोस्लोवाकिया असो, यासारख्या राष्ट्रांमध्ये हलवून तिथून त्यांना भारतात परतण्याकरता युद्धस्तरावर मोहीम राबवायची, या संदर्भात गंभीरपणे चर्चा करण्यात आल्याची माहिती पुढे आली। लवकरच या संदर्भातले निर्णय आपण जाहीर करण्यात येईल, पण या चर्चेच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं की आता भारताने पूर्ण हे ऑपरेशन अतिशय गंभीरपणे घेतलं आहे। यापूर्वी देखील आतापर्यंत साधारणतः 4 ते 5 उड्डाण झालेली आहेत, अजून सध्या 50 पेक्षा जास्त उड्डाणांची होण्याची गरज आहे, तरच लवकरात लवकर भारतीय नागरिकांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसंदर्भात आणि त्यांना भारतामध्ये लवकरात लवकर परत आणण्यासंदर्भात या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, जी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली। आता बातमी राज्यातून आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे आक्रमक झालेत। आझाद मैदानात त्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। दरम्यान संभाजीराजेंच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळतीये, त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे। संभाजीराजेंच्या उपोषणादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी उपोषण स्थळी जात त्यांची भेट घेतली। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही राजेंच्या मागण्यांवर चर्चा करणार असल्याचं आश्वासन संभाजीराजेंना दिलं। तर संभाजीराजेंनी आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं म्हटलं। मी तुमच्यासाठी आहे, मी शेवट पण तुमच्यावर थांबणार आहे। आता चर्चेचं गेट ओपन झालेलं आहे आणि ह्याचा निर्णय हे व्हायला लागतो आणि ज्या मिनिटाला साहेब माझी अनेक रिक्वेस्ट राहील, आपल्याला जे काही निर्णय होतील ते लेखी स्वरूपात यावे लागतील, नाहीतर परत एकदा मला नुकसान होणार नाही या सगळ्या गोष्टी करा। कारण तसं बोललं गेलो की आम्ही 15 दिवसात करू, 2 महिन्यात करू, पण ते झालं नाही। पण तरी आपण आलात, आमच्या भावना समजून घेतल्या, आमच्या मागण्या तुमच्या समोर आम्ही टाकलेले पुढे मांडले। आणि आता पुढची आणखी एक बातमी, ती म्हणजे समर्थ नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं असं धक्कादायक विधान केलंय राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी। गुरुचं महत्व सांगताना राज्यपालांचं विधान हे असं होतं आणि औरंगाबादमधल्या राज्यपालांच्या या विधानानं नवा वाद तर निर्माण होणार नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय, कारण गुरूंमुळेच राजे महाराजे घडले। राज्यपाल यांनी केलेलं हे विधान औरंगाबाद इथलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं हे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या एका विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। औरंगाबादमधल्या कार्यक्रमामध्ये गुरुचं स्थान मोठं असतं हे सांगताना समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कोणी विचारलं असतं असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं। हमारे
छत्रपति शिवाजी ने संकल्प लिया और उनको संकल्प पर पूरा करने के लिए उनको समर्थ रामदास जैसे गुरु मिल गए। जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब हुए, चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। मैं कोई शिवाजी को छोटा चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूं, लेकिन उनके पीछे जैसे हमारे हर एक के पीछे उसकी माता का बड़ा सिया योगदान होता है, जन्म उस व्यक्ति के बच्चे के बच्चे के जन्म। तो ऐसे ही हमारे समाज जो है गुरु का बड़ा स्थान होता है। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिशा साली यांच्या कुटुंबियांनी राणे पिता पुत्रांविरोधात पोलिसात तक्रार केली। दिशा सालीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला। या प्रकरणी कुटुंबियांनी राणेंकडून दिशाची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला, तर काल त्यांनी अखेर तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावरती। समाज माध्यमांसमोर नारायण राणे बोलतात याच्यामुळे आम्हाला अतिशय वेदना होतात आणि ही सर्व वेदनादायक आहे असं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं। त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस स्टेशनला या संदर्भातला सविस्तर अहवाल देण्यासाठी सूचना दिल्या होत्या। तो अहवाल राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला आहे आणि काल दिशा सालियन यांच्या आईवडिलांनी मालवणी पोलीस स्टेशनला FIR दाखल केलेली आहे। त्याच्यामुळे नारायण राणे, नितेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। काही गोष्टी आहेत ज्या प्रक्रियेचा एक भाग असतो, कुणी काय तक्रारी करायच्या त्या पोलीस स्टेशनला करतात, त्याच्यामध्ये तथ्य असेल तर पुढची कारवाई होती, तथ्य नसेल तर त्याच्यामध्ये कारवाई होत नाही। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सुद्धा एक असंवेदनशील वक्तव्य केलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नितेश राणे आणि नारायण राणे गुन्हा दाखल केला आहे, त्याच्यामध्ये दिशा और क्या खत्म हो गई कहानी छोड़ो। महाराष्ट्र सरकारनं मुंबईतल्या शिवडी वरळी कॉरिडॉरचं काम वेगानं सुरू केलंय, परंतु त्यामुळे स्थानिकांना काही समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यांनी या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे। नेमक्या काय त्यांच्या समोर अडचणी आहेत स्थानिकांसमोर ते या जाणून घेऊयात। तर शिवडी वरळी या कॉरिडॉरचं काम सुरू असताना स्थानिकांच्या समोर काय अडचणी आहेत हे काम सुरू असताना त्या सगळ्या अडचणी त्यांनी मांडलेल्या आहेत त्या आपण पाहूयात। मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागाला एकमेकांशी जोडणारे रस्ते कमी असल्यानं इथे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनलीय। हीच कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र शासनानं वरळीतून थेट शिवडीकडे जाण्यासाठी उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेतलाय। वरळी शिवडी कॉरिडॉर असं नाव असलेल्या या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं, पण आता या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर मात्र नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। अगोदरच आम्ही 2 वर्ष भुगतभोगी झालेलो आहे, बिझनेसचं नावानी काहीच नाही झालेलं आहे, परिस्थिती एकदम वाईट झाली आणि इकडे राहणारे माणसं, अगर तुम्ही इकडं कॅमेरा तरी फिरवला तर इकडे राहणार माणसं साधारण माणसं आणि छोटे व्यापारी आहे। छोट्या व्यापारीला आता परत तुम्ही सांगणार 2 वर्ष हा रोड बंद राहणार पूर्णपैकी, तर हा साधारण माणसं कमवायचं काय आणि खायचं काय। वरळी शिवडी कॉरिडॉरमुळे वरळी कामगार नगरच्या पुढचा GB मार्ग बंद करण्यात आल्यानं स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचं दुकानदार सांगतायत। आम्हाला एवढा त्रास आहे, 2 वर्षाने आमच्या इथे कुठलाच बिझनेस नाही कोरोनाच्या हिशोबाने, आणि आता इथून रोड पण बंद करून टाकलाय, असं पण गिराक येत नाही आणि जे येणार आता ते पण नाही येणार का, कोण फिरून येणार नाही आणि हा पूर्ण दोघे रोड बंद करून टाकले, म्हणजे पाठून पूर्ण फिरून कुठल्या दुकानदारासाठी गिराक येणार नाही, ते आम्हाला त्रासच आहे, त्याला आम्हाला अजून काय हे सुशिंगन केलं नाही। या प्रकल्पासाठी काही इमारती तोडाव्या लागणार आहेत,
अनेक कुटुंबांचं स्थलांतर करावं लागणार आहे. या प्रकल्पासाठी वरळी कामगार नगर परिसरातील 41 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार आहे. प्रभादेवी पुलाकडे जाताना या मार्गातील 13 इमारती तोडाव्या लागणार आहेत, त्यामुळे शासनाने त्याच भागात पुनर्वसन करावं अशी नागरिकांची इच्छा आहे. शासनाने या नागरिकांना पर्यायी जागा सुचवल्यात, पण नागरिकांना ते मान्य नाहीये. आमची 41 खोल्या आमच्या पीएपी होत आहेत, त्याच्यासाठी आम्हाला विकासाला आमचा विरोध नाही. आम्हाला कसं प्रशासनाने 48 तासाच्या नोटीस दिल्या, पहिलीच नोटीस 48 तासाची, त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाकडे गेलो, त्याच्यामार्फत आम्ही स्टे आणला, आमच्या फेवरमध्ये आम्ही ऑर्डर कॉपी पण आणली. पण आमचा विरोध फक्त एकाच गोष्टीसाठी आहे की फक्त आम्हाला ट्रान्झिस्कॅम जे धारावीला देत आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे. आता आमच्या काही झोपडीवासियांचं निष्कासन झालंय तरी ते इतरत्र भाड्याने घेऊन रूम राहत आहेत, पण ते लोक तिकडे जायला रेडी नाहीत. ह्या जागांमध्ये ह्या बिल्डिंगचं पुनर्वसन सहज शक्य आहे, तर दुसरीकडे शिफ्टिंग करून तिथे पण जागा सरकार बांधूनच देणार प्रशासन, तर आमच्याच जागेमध्ये आमचं पुनर्वसन का करायचा विचार करत नाहीये. त्याचसोबत ज्यावेळी ह्या बिल्डिंग बांधणार त्यालाच अटॅच असलेल्या 100 वर्ष जुन्या बिल्डिंग पण आहेत, त्या पण धोकादायक परिस्थितीत आहे. तर ह्याचा सर्वे करून एकाच वेळी जर त्या बिल्डिंग आणि आमच्या बिल्डिंग जर बांधल्या गेल्या तर जो भविष्यात होणारा धोका आहे तो पण ह्याच्यातून टळून जाईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी स्थानिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसंच या प्रकरणी मार्ग काढण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. या मंडळींचा विषय मी समजून घेतलेला आहे, त्यांना त्या ठिकाणी फार लांब जायला ते तयार नाहीत, कारण मुलांच्या शाळा इथे आहेत, व्यापार त्यांचा व्यवसाय इथे आहेत, आणि त्याच्यामुळे पर्यायी आजूबाजूला प्लॉट बघून त्यांचं पुनर्वसन करावं. जागाही कोळंबकर साहेबांनी सांगितले की प्रमोद महाजन गार्डन जे प्रभादेवीला आहे त्या ठिकाणी एक प्लॉट आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्या ठिकाणी शिफ्टिंग करता येईल किंवा इतर जागा उपलब्ध करून इथल्या लोकांना बाहेर फेकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 1267 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनानं हा प्रकल्प तयार केलाय. स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध नाहीये, परंतु त्याच ठिकाणी पुनर्वसन होण्याची हमी शासनाकडून स्थानिकांना हवीये, याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी, फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची सुद्धा चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. सरकारमधील कोणा वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणं अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता असा आरोप नाना पटोलेंनी केला. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले, फोन टॅपिंगचा मूळ उद्देश काय होता असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. 2017-18 मध्ये माझ्यासह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. तर फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे, आणि त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता असं ट्विट केलंय नाना पटोले यांनी. तत्कालीन गृहमंत्री या नात्यानं फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणी फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे, त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता असं ट्विट केलंय नाना पटोले यांनी. तर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये रश्मी शुक्ला यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय. रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये कार्यरत आहेत. नाना पटोले, अमजद खान, बच्चू कडू, निजामुद्दीन बाबू शेख, आशिष देशमुख, रघु सोरगे, महेश साळुंखे,
2017-18 साली या खोट्या नावाने राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे. भाजप सरकारच्या काळात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. उच्चस्तरीय चौकशी नेमली, उच्चस्तरीय चौकशीने अहवाल दिला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फोन टॅपिंग केलं हे त्या अहवालामधून पुढे आलेलं आहे. आणि म्हणून याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्याच्या पोलीस महासंचालकांना, आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या दोषी आढळल्यामुळे याच्यामध्ये हा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीनं या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्य सरकारला अहवाल दिला. या अहवालानुसार पुण्यात FIR दाखल करण्यात आला. फोन टॅपिंग करण्यासाठी मंजुरी घ्यावी लागते. भारतीय तार अधिनियम 1985 नुसार सार्वजनिक सुरक्षेसाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधासाठी किंवा परदेशी मित्र राष्ट्राचे हितसंबंध राखण्यासाठी फोन टॅपिंग केलं जाऊ शकतं. ते आता सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर आहेत, त्यामुळे त्याच्या संदर्भातली नक्की काय कारवाई करता येईल याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतो आणि त्याप्रमाणे मग जसा लीगल ॲडवाईस मिळेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई जरूर करू. 2017-18 म्हणजेच भाजप सरकारच्या कार्यकाळात रश्मी शुक्ला यांनी कुणाच्या आदेशावरून हे फोन टॅप केलेत यासह विविध गोष्टींबद्दल पुणे पोलिसांकडून आता तपास केला जाणार आहे. स्वाती लोखंडे, News 18 लोकमत, मुंबई. आता नवी मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय राज्य नगरविकास विभागानं घेतलेला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली. नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत गरजेपोटी बांधलेली घरं कायम होणार आहेत. दरम्यान सरकारकडून आगरी कोळी बांधवांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. सिडको आणि मनपाकडून होणारी तोडक कारवाईची टांगती तलवार आता थांबणार असून गावठाण भागाची सीमा 250 मीटर पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गरजेपोटी जी बांधकाम झालेली आहेत, गरजेपोटी बांधलेली जी घरं भूमिपुत्रांनी गावठाणामध्ये, किंबहुना गावठाणापासून 250 मीटरच्या क्षेत्रफळामध्ये, ती गेले 38 वर्षापासून हा विषय प्रलंबित होता, ती अनधिकृत होती, ती आज आम्ही नियमित करण्याचा निर्णय घेतलेला शासनाने आणि याचा फायदा जवळपास 1000-2000 भूमिपुत्रांना होईल. त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि निश्चितपणे एक सुनियोजित असा विकास ते स्वतःचा करू शकतील. आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष हा गरजेपोटी बांधकाम केलेले जी काही घरं आहेत भूमिपुत्रांची त्याला न्याय मिळालेला आहे. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पुढची बातमी आहे विरारच्या ग्लोबल सिटी मधला एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. 23 फेब्रुवारीचं हे सीसीटीव्ही असून 2 वर्षांचा चिमुरडा या अपघातातून कसा आश्चर्यकारकरित्या बचावलाय हे यात दिसतंय. तसम्य असं या चिमुरड्याचं नाव असून तो सोसायटीच्या आवारामध्ये खेळत असताना हा अपघात घडला. सोसायटीच्या बाहेरून एका कारनं तसम्याला धडक दिली. कारच्या धडकेनं तसम्य खाली कोसळला, पण नशीब इतकं चांगलं की तसम्याच्या शरीरावर एक साधा ओरखडा सुद्धा आलेला नाही. आणि कारच्या खालून सही सलामत हा मुलगा बाहेर पडतोय. अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे खरं तर. आणि एका कारच्या खाली एक चिमुरडा येतोय, मात्र नशीब बलवत्तर आणि म्हणूनच तो सही सलामत या कारच्या खालून सुद्धा अगदी सुखरूपपणे बाहेर पडलाय.
शिक्षण प्रसारक मंडळी आणि एसपी कॉलेजमध्ये विज्ञान प्रसार महोत्सवादरम्यान एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विमानाची छोटी मॉडेल्स आकाशामध्ये झेपावताना दिसत होती. जमिनीवरून नियंत्रित केली जाणारी ही विमानं आणि त्यांची मुसाफिरी यांचं चलचित्र डोळ्याचं पारणं फेडणारी होती. आणि यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत स्पीड न्यूज.